नमस्कार, माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 8वीतील गणित विषयाची सीरीज पाहत आहोत, तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर. इयत्ता 8वी विषय गणित, घटक सूट व कमिशन आणि उपघटक आपण आज पाहणार आहोत तो आहे कमिशन. कमिशन, वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आपला माल स्वतः विकणे शक्य नसते, तेव्हा ती कंपनी काही व्यक्तींवर आपला माल विकण्याची जबाबदारी सोपवते. काय असतो माल? उदाहरणार्थ पुस्तके, कापड, साबण इत्यादी. या सेवेबद्दल त्या व्यक्तीस काही मोबदला दिला जातो, त्यास कमिशन असे म्हणतात. म्हणून असे काम करणाऱ्या व्यक्तीस कमिशन एजंट म्हणतात. कमिशन शेकडेवारीत देण्यात येते, त्याचे दर वस्तूनुसार वेगवेगळे असतात. काय समजलं? तर लक्षात घ्या, वस्तूचे उत्पादन करणारी कंपनी आहे, ती काय प्रत्यक्षात आपला माल स्वतः विकत नाही. मग ती काय करते? कंपनी काही व्यक्तींवर आपला माल विकण्याची जबाबदारी सोपवते. मग तो माल काय असेल? पुस्तकं असतील, कापड असतील, साबण असेल. मग काय, ती व्यक्ती त्यांच्यासाठी काम करते, सेवा करते. म्हणून त्या सेवेबद्दल त्या व्यक्तीला मोबदला दिला जातो आणि त्याला कमिशन असं म्हणतात. आणि जी व्यक्ती हे काम करते ना, त्याला कमिशन एजंट म्हणतात. कमिशन कधीही शेकडेवारीत देण्यात येते आणि त्याचे दर वस्तू जशी असेल तशा वस्तूनुसार वेगवेगळे असतात. म्हणजे कमिशनचा जो दर आहे तो सगळीकडे तुम्हाला एकसारखा दिसणार नाही. कमिशन जमीन, म्हणजे भूखंड, घरे, गुरेढोरे यांच्या मालकांना वरील गोष्टींची विक्री करताना सहजासहजी ग्राहक मिळेलच असे नसते. एखाद्याला जमीन विकायची, एखाद्याला घर विकायचं आहे, एखाद्याला गुरेढोरं विकायचे, त्यांना ते घेणारे ग्राहक लगेच मिळतील असं काय नाही, किंवा सहजासहजी मिळतील असं काय नाही. तो काय असं काय बोर्ड लावून फिरणार नाही ना. त्यामुळे मग विकणारा व खरेदी करणारा यांना एकत्र आणण्याचे काम जी व्यक्ती करते तिला मध्यस्थ किंवा दलाल किंवा कमिशन एजंट म्हणतात. लक्षात आलं? जमीन, घरे, गुरेढोरे यांचे जे व्यवहार होतात त्यात विकणारा आणि खरेदी करणारा यांना एकत्र आणण्याचं काम जो करतो त्याला मध्यस्थ, दलाल किंवा कमिशन एजंट म्हणतात. धान्य, भाजीपाला, फळे, फुले वगैरे शेतमालाची विक्री ज्या मध्यस्थामार्फत होते त्या व्यक्तीस दलाल किंवा अडत्या असे म्हणतात. या कामाबद्दल मध्यस्थाला जे कमिशन मिळते त्यास दलाली किंवा अडत म्हणतात. ही दलाली किंवा अडत ज्याचा माल विकतो त्याच्याकडून किंवा जो माल खरेदी करतो त्याच्याकडून किंवा दोघांकडूनही मिळू शकते. बघा, ही जी दलाली किंवा अडत आहे ती एक तर जो माल विकतो त्याच्याकडून तो घेईल, बरोबर आहे, किंवा ज्यांनी खरेदी केला आहे त्याच्याकडून घेईल, किंवा असं होईल की तो याच्याकडून पण घेईल त्याच्याकडून, म्हणजे खरेदी करणाऱ्याकडून पण आणि विक्री करणाऱ्याकडून पण तो ते अडत घेऊ शकतो. ठीक आहे, आता उदाहरणं बघू आपण सोडवलेली. एका दलालामार्फत श्रीपतीने 2,50,000 रुपये किमतीचा भूखंड सदाशिवला विकला. दलालाने दोघांकडून प्रत्येकी 2% दलाली घेतली, तर दलालास एकूण किती दलाली मिळाली? उकल, भूखंडाची किंमत किती? 2,50,000. म्हणून दलाली बरोबर, दलाली किती आहे? 2%. कशाच्या 2%? तर या किमतीच्या 2%, म्हणजे 2,50,000 × 200 हे काल इले कळलं आहे ना तुम्हाला. अतिशय सोपी गणितं असतात ही सूट कमिशन मधली. हां, फक्त शेकडेवारी तुम्हाला माहिती पाहिजे. आता ही बघा, 2% म्हणजे 100 पैकी 2, 2,50,000 2%, म्हणून 2,50,000 2/100 गुणायचं आहे. समजा इथं 2,50,000 10% म्हटलं असतं तर 10/100 आलं असतं. आता इथे 0 आहे, हा इथे 0 आहे, 0 गेला, या 0 हा 0 गेला, म्हणजे 0 गेला म्हणजे काय, इकडे 100 भागलं, 100 × 100 आणि इकडे 2,50,000 100 भागलं म्हणजे काय आलं? 2,500. 2,500 × 2 बरोबर काय येईल? 5,000. म्हणजे 2%प्रमाणे दलाली किती होते? 5,000 रुपये. 2,50,000 × 2% 5,000 रुपये दलाली झाली. परंतु ती काय एकट्याकडून नाही घेत आहे, दोघांकडून घेतो आहे. म्हणजे काय करतो आहे तो? विकणाऱ्याकडून पण 5,000 घेतो आहे आणि खरेदी करणाऱ्याकडून पण 5,000 घेतो आहे. म्हणजे एकूण किती रुपये घेतो आहे तो? एकूण दलाली बरोबर 5,000 + 5,000 बरोबर 10,000 रुपये. ठीक आहे,
सुखदेवने अडत्यामार्फत 10 क्विंटल गहू प्रति क्विंटल 4,050 रुपये या दराने विकला. त्याने अडत्याला 1% दराने अडत दिली तर गहू विकून सुखदेवला किती रक्कम मिळाली ते काढा. आता बघा, गव्हाचा दर कसा आहे, प्रति क्विंटल 4,050 रुपये, म्हणजे 1 क्विंटलला 4,050 रुपये, बरोबर आहे. असे विकलेत किती, 10 क्विंटल. अडत्याला त्याने अडत किती दिली, 1% दराने. बघूया सुखदेवला किती रक्कम मिळाली. 1 क्विंटल गव्हाची विक्री किंमत 4,050 रुपये. 10 क्विंटल गव्हाची विक्री किंमत कशी काढणार, तर 10 ने 4,050 गुणायचं. एकावरून अनेक काढताना आपण गुणाकाराची क्रिया करतो, हे तुम्ही तिसरी इयत्तेत पाहिलेलं आहे, ठीक आहे. म्हणून 10 गुणिले 4,050 रुपये म्हणजेच काय, 40,500 रुपये. ठीक आहे, झाले 40,500 रुपये तर 10 क्विंटल गव्हाची विक्री किंमत, बरोबर आहे. पुढे अडतीचा दर किती आहे, 1%. 1% म्हणजे 1/100, 100 ला 1. म्हणून दिलेली अडत बरोबर या ही जी विक्री किंमत आहे ना, त्याची 1% किती येईल, तर 40,500 गुणिले 1/100. या शून्याला हा इथला शून्य गेला, या शून्याला हा इथला शून्य गेला, म्हणजे 405 गुणिले 1 बरोबर 405 रुपये. म्हणून त्यांनी दिलेली अडत किती आहे, 405 रुपये. म्हणजे आता आपल्याला त्याला प्रत्यक्षात किती रक्कम मिळाली ते काढायचं आहे. म्हणून गहू विकून मिळालेली रक्कम बरोबर जी काय गव्हाची विक्री किंमत आहे तेवढीच असणार आहे ना, 40,500. पण त्यांनी अडत्या जो होता त्याला 405 रुपये दिलेले आहेत, म्हणजे ते 40,500 मधून आपल्याला 405 घालव्या लागतील, वजा करायला लागतील. म्हणून गव्हाची विक्री किंमत 40,500 वजा 405, म्हणून ते उत्तर आलं 40,095 रुपये. म्हणजे सुखदेवला गहू विकून प्रत्यक्षात रक्कम किती मिळाली, 40,095 रुपये. आलं लक्षात. रिबेट. खादी ग्रामोद्योग भांडार, हातमाग दुकान, हस्तकला वस्तू विक्री केंद्र, महिला बचत गट इत्यादी संस्था काही विशेष प्रसंगानिमित्त ग्राहकांना सूट देतात. उदाहरणार्थ गांधी जयंतीनिमित्त खादीच्या कापडावर सूट दिली जाते. तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधीजींची जयंती कधी असते, 2 ऑक्टोबरला असते. गांधीजींनी स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार केला होता, त्या वापराव्यात असं आवाहन त्या काळी जनतेला केलं होतं. खादीच्या कापडाच्या वापराबद्दल त्यांनी त्यांनी आवाहन केलं होतं, म्हणून त्या दिवशी खादीच्या कापडावर सूट दिली जाते. अशा वेळी दुकानदाराला छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी मिळते त्याची भरपाई शासन करते. अशा योजनेखाली ग्राहकाला जी सूट मिळते तिला रिबेट म्हणतात. आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्तींचे उत्पन्न ठराविक मर्यादेपर्यंत असते त्यांना आयकरात सूट मिळते, या सुटीलाही रिबेट म्हणतात. थोडक्यात रिबेट म्हणजे एक प्रकारची सूटच असते, ती विशिष्ट अटीनुसार मान्यताप्राप्त संस्था किंवा शासन यांच्याकडून दिली जाते. हातमाग मंडळाच्या एका दुकानातून सुधीरने खालील वस्तू खरेदी केल्या. 1 2 चादरी प्रत्येकी 375 रुपये, 2 सतरंजा प्रत्येकी 525 रुपये. या खरेदीवर 15% रिबेट मिळाले तर रिबेटची एकूण रक्कम किती, सुधीरने दुकानदाराला किती रक्कम दिली. ठीक आहे, उकल बघूया आपण. 2 चादरींची किंमत बरोबर 2 गुणिले 375, 1 चादरीची किंमत 375 आहे. 2 चादरींची किंमत काढायची आहे, दोन्ही गुणायचं, 2 ने तुम्ही 375 गुणलात तर उत्तर येतं 750. हे काही येतं, याच्यावर जास्त चर्चा करायची गरज नाही. नंतर 2 सतरंजांची किंमत बरोबर 2 गुणिले 525 का, 1 सतरंजीची किंमत 525 आहे, म्हणून 2 सतरंजांची किंमत बरोबर 2 गुणिले 525 बरोबर 1,050 रुपये. आता त्यांनी दुकानदाराला किती रुपये द्यायला पाहिजेत, तर चादरींची पण किंमत द्यायला पाहिजे, सतरंजींची पण किंमत द्यायला पाहिजे, म्हणून दोघांची बेरीज केली. 750 अधिक 1,050 बरोबर आले, बेरीज करा ही, 1,800 रुपये. ठीक आहे, खरेदी केलेल्या वस्तूंची एकूण किंमत किती, 1,800 रुपये. मिळणारे एकूण रिबेट, त्याला या 1,800 रुपयावर रिबेट किती मिळाले, तर ते 15% म्हणजे 1,500, म्हणजे 1,800 गुणिले 1,500. इथल्या शून्याला इथलं शून्य जाईल, इथल्या शून्याला इथलं शून्य जाईल, 18 गुणिले 15 बरोबर 270 रुपये. बरोबर, 18 95 0 9 18 1 18 9 27 म्हणजे 270. सुधीरने दुकानदाराला द्यायची रक्कम बरोबर 1,800 वजा 270, हे काय तो दुकानदाराला देणार नाही, झाली किंमत 1,800, पण ही त्याला रिबेट मिळाली, सूट मिळाली, मग ही वजा केली, 1,800 मधून 270 वजा केले,
बरोबर उत्तर आलं 1530 रुपये, म्हणजे सुधीर दुकानदाराला किती रुपये देणार आहे, 1530 रुपये देणार आहे. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, आणि हो जे बेलचं आयकॉन दिसतंय ना त्यालाही क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.